श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात, त्यातील एक मंगळागौर आहे। माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालावादाप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली। या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यांसह विविध कार्यक्रम सादर करून हसत खेळत तरुणींसह वृद्ध महिलांनी देखील खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला। दरम्यान पनवेल महानगरपालिका महिला बाल कल्याणच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स तसेच बेकरी बेकिंग, थ्री व्हीलर फोर व्हीलर प्रशिक्षण दिलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिंद्रे, तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, रुचिता लोंढे, आयोजक वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, पनवेल शहर सरचिटणीस लीना पाटील, स्वाती कोळी, ॲडव्होकेट प्रतिभा भोईर, मयुरी उन्नटकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। सगळ्यात आधी ॲडव्होकेट विशाले वाघमारे यांचं मनापासून अभिनंदन करतो। श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना ओळखतोच आपण, या व्रतवैकल्यांच्या महिन्यामध्ये जी स्वयं जागरूकता आहे, स्वतःविषयीच भान येणं, स्वतःविषयीच आत्मविश्वास निर्माण होणं, यासाठी आपल्याला आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे त्यांच्या माध्यमातून होत आहे, झालं आहे। आणि त्यामुळे निश्चितपणानं एकीकडे या मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृतीच्या बरोबर आपली नाळ जोडलेली राहावी, पुढच्या पिढीला या संस्कृतीचा परिचय अशा हसत खेळत कार्यक्रमातून आपसूक व्हावा, आणि त्याचबरोबरीनं आपण ज्या महापालिकेच्या क्षेत्रात राहतो त्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आत्मविश्वासानं आपल्याला प्रत्येकाला जगता यावं, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी त्यांनी ज्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। पनवेलची महापालिका 2016 साली झाली, 17 साली निवडणूक झाली। आता खरं तर महापालिका निवडणुका गेल्या वर्षी झाल्या असत्या, पण आरक्षण आणि वेगवेगळ्या विषयामुळे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये तो विषय अडकून पडल्यामुळे निवडणुका पुन्हा नव्यानं झालेल्या नाही। पण आपल्याला जी संधी आपल्या प्रभागातल्या नागरिकांनी दिली त्याचं उत्तरायी होण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा। आपल्याला जे सहकार्य आपल्या परिसरातल्या नागरिकांनी दिलं त्याबद्दल त्यांना आपण कशा पद्धतीने उपयोगी पडू शकू याचा प्रयत्न करावा, यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आज पनवेल महापालिका महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांमधली तुलनेनं सगळ्यात तरुण अशी महापालिका, त्यामुळे या सगळ्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या काही सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या त्या देत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता यावी यासाठी मी किंवा आमचे सगळे सहकारी प्रयत्न करत असतो। कधी कधी याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये पटकन यश येऊन जातं, काहीला उशीर जातो, म्हणजे आपण महापालिका बनवली, सिडकोकडून एक एक सेवा हातामध्ये घ्यायला सुरुवात केली, पण सगळ्यात पहिले आपण आरोग्याची सेवा हातात घेतली। इथं पलीकडच्या कॉर्नरला एक मोठा असा कचऱ्याचा ढीग पडलेला असायचा, त्या कचरा पेट्या होत्या पूर्वी तिथे, पण त्या कचरा पेट्या काढून टाकल्या, पण कचरा पडायचा बंद नाही झाला, साफ करायचा झाला तर JCB या रस्त्याच्या मध्ये 1 फूट 1.5 फूट खाली खोदून तो कचरा उचलत होत्या आणि त्याच्यातला 10-20% कचरा तिथेच राहायचा। त्या कॉर्नरनी कोणाला यायचंय, शाळेतून कोणी गेलं तर नाक बंद केल्याशिवाय त्याला तिथून जाता येत नसायचं। महापालिकेने ही सेवा हातामध्ये घेतली आणि त्यानंतर कचऱ्याचा विषय हा आपला जवळपास बंद झाला। आता काही प्रमाणात तक्रारी असू शकतील पण त्याचं निवारण वारंवार होतंय। याच पद्धतीनं आता रस्त्यांपासून पाण्याच्या व्यतिरिक्त सर्व सोयी सुविधा आपण महापालिकेनं ताब्यात घेतल्या आहेत आणि हळूहळू आपल्या लक्षात येईल की या सगळ्या सोयी सुविधा आता सिडको ज्या पद्धतीनं देत होती
त्यापेक्षा चांगल्या सेवा ही आपण देऊ शकू. खरं तर सिडको ही काही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात तशी संस्था नाही. सिडको एक विकास करणारी संस्था आहे पण सांभाळणारी संस्था नाही. ती सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती लोकांचं प्रतिनिधित्व असतं अशा बॉडीनं करणं आवश्यक असतं. आणि म्हणून आपण महापालिका झाली पाहिजे हा आग्रह धरला. आता त्या महापालिकेनं सेवाही द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे कोर्सेसही देत आहेत. आज पाहिलं तर मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत, बघण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. आपण मंगळागौर खेळताना ज्या काही मंगळागौरीचा सण हा सगळ्या महिलांना आनंदाचा आणि उत्सवाचा जातो. आपण बघतो की आपली परंपरा ही जपली पाहिजे आणि ह्या उद्देशाने आता सातत्याने सगळ्या ठिकाणी आवर्जून मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. आपण बघतो की मंगळागौरीचे खेळ हे योगाचं एक ट्विस्ट आहे. म्हणजे योगामध्ये जसे आपण सर्व एक्सरसाइज होते तशीच मंगळागौरीमध्ये पण एक्सरसाइज होते. गेल्या एक महिन्यामध्ये आम्ही जी मंगळागौरीची प्रॅक्टिस करतोय अत्यंत म्हणजे एक एक्सरसाइज व्यायाम होतो एक प्रकारे. आणि खरंच एक आनंद, एक सर्व महिला एकत्र येतात, मजा मस्ती करतात, खरंच चांगलं वाटतं. हे करत असताना आज मी प्रभागाची नगरसेविका म्हणून 5 वर्ष माझ्याकडून जी सेवा झाली ती सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रभागातील बहुतांश कामं ही केलेली आहेत. जवळजवळ 80% कामं ही पूर्णत्वाला नेली. त्यामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने जी रस्त्याची कामं असतील, आपल्या ड्रेनेजची लाईनी असतील, गटारांचे असतील किंवा आपल्या इथले मैदानं असतील, हे सर्व कामं आम्ही करतो आहे. आणि मला माहिती आहे तुमच्या मनात एक प्रश्न असेल की पाण्याचा आत्ता सध्या खूप गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे, पण नक्कीच त्याच्यावरही आमचं काम चालू आहे. आणि त्यानुसार आपल्या सेक्टर 12 पाण्याच्या लाईनीवर आपण 100 HP बुस्टर पंप लावले. बऱ्यापैकी पाणी आता सगळ्यांना मिळतोय, पण ज्यावेळेला MGP शटडाऊन किंवा होतं त्यावेळेला आपल्याला पाणी मिळत नाही. पण त्यासाठीही आम्ही ज्या स्टोरेजच्या टाक्या आहेत, मग सेक्टर 15 असेल सेक्टर 12 असेल, त्या बांधण्यासाठी आम्ही त्यावर काम करतो. आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादांनी MD कित्येकदा मीटिंग घेतलेली आहे आणि ते काम मला खात्री आहे की ते पूर्णत्वाला जाईल आणि आपला पाण्याचा प्रश्न सुटेल. आजच्या कार्यक्रमाचं मी म्हणेन की या वर्षात 2023 मंगळागौरीच्या कार्यक्रमांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. सर्वात जे वर्ष असेल एन्जॉय केलंय सर्व भगिनींनी. खरंच तुम्ही सर्व भगिनींनी प्रत्येक विभागातल्या, मी म्हणेन जिल्ह्यामध्ये इतके अनेक कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी यावर्षी झाले मंगळागौरीचे. याचं कारण असं आहे की आपली भारतीय संस्कृतीमध्ये जुनं नव्यांकडे सुपूर्द करण्याचं म्हणजे पास करण्याचं काम हे घडतच असतं. कर्मधर्म संयोगाने आपण किती म्हटलं की आपण आता जगामध्ये 1 नंबरला आहोत. आपलं चांद्रयान 3 वरती गेलं. आज आपण आज सूर्ययान आदित्य 1 हे सुद्धा सक्सेसफुली उड्डाण त्याचंही झालेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा चांगल्या कक्षेमध्ये आज तो हे झालेला आहे, यशस्वी त्यांनी उड्डाण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचा भारतीय नागरिक मंगळागौरीसारखे कार्यक्रम, आपली संस्कृती जपण्याचा कार्यक्रम इथे होत आहे. पण ही संस्कृती आमची कुठेच मागे नाही. याचं कारण असं आहे की मगाशी वृषालीताईंनी सांगितलं की आम्ही खेळल्यानंतर कळलं आम्हाला की त्याच्यामध्ये योगाची अनेक आसनं आहेत. म्हणजे प्रत्येक जे आपली भारतीय संस्कृती जी पुरातन आहे याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अभ्यासून केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी महत्त्व आहे. व्रतवैकल्य आज आपण दीक्षितांसारखं आपण डाएट करतोय, मग ते म्हणजेच आपलं व्रतवैकल्य होतं. म्हणजेच आपण आज खेळ खेळतो व्रतवैकल्य करून. पूर्वीच्या काळामध्ये फक्त असं होतं की कुठलंही माध्यम करमणुकीचं नव्हतं, त्यामुळे
आपल्या स्वतःच्या बुद्धीला ताण देऊन कसं हे करायचं, तर ती गोष्ट आज आपण नव्याने शिक्षणासोबत ती गोष्ट सुद्धा आपण आत्मसात करतोय आणि आपल्या नवीन पिढीकडे आपण आज तुम्ही तुमच्यासारख्या सुशिक्षित भगिनी वेगवेगळे कोर्सच नव्हे तर खेळ असतील, संस्कृती जपण्याचा कार्यक्रम असेल, तर मी या भगिनींना खरंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्त करताय. ज्या वेळा तुम्ही ज्यावेळेला सहभागी होत असता त्या तुमच्या घरातल्या मुली असतील, सुना असतील किंवा अनेक सर्व घटक असतील, मग ते जेंट्स लोक सुद्धा असतील, या गोष्टीला सपोर्ट करतात. समाजातील अनेक विविध घटक आहेत आपल्यामध्ये, ह्या सगळ्यांना सगळ्यांकडे ते पास केलं जातं. मी तुम्हा सर्व भगिनींना हे जे तुम्ही म्हणजे वृषालीताई असतील यांच्या सर्व इथे स्टेजवर बसलेल्या वगैरे ह्या कार्यक्रमांना सपोर्ट करणारी लोक सुद्धा तुम्ही ह्या नवीन पिढीकडे ह्या आपली भारतीय संस्कृती नव्हे तर स्वतःचं आरोग्य जपण्याचंही माध्यम हे आहे आणि हे आपण नवीन पिढीकडे सुपूर्त करतोय, तर मी तुम्हा सर्व भगिनींचं म्हणजे मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईन.